नमस्कार. अर्थशास्त्र या विषयाचं स्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. यापूर्वीच्या एका व्हिडिओमधून आपण अर्थशास्त्र या ही संकल्पना कशी उगम पावली हे समजावून घेतलंय. जसजसा विनिमयासाठी पैशाचा वापर होऊ लागला आणि काळाच्या ओघामध्ये पैशाचं स्वरूप बदलत गेलं, तसतसं अर्थशास्त्र या विषयाचं स्वरूप देखील बदलत गेलं आपल्याला पाहायला मिळतं. काळाच्या ओघामध्ये अर्थशास्त्राचे अभ्यास विषय बदलत गेले आणि विस्तारत देखील गेले. त्यामुळे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा या संदर्भात मतमतांतर, वेगवेगळी मतं मांडलेली दिसतात. अर्थशास्त्र या विषयाचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आपण काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या समजावून घेणार आहोत आणि त्या व्याख्यांच्या आधारावर आपण अर्थशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेला हे देखील समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सामान्यत तीन प्रकारच्या दृष्टिकोनांचा आपण विचार करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनांच्या अंतर्गत वेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्यांच्या आधारे अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खर तर अर्थशास्त्र हे मानवाच्या वर्तणुकी संदर्भातील शास्त्र आहे आणि मानवाचा इतिहास आपल्याला असं सांगतो की मानवाची वर्तणूक किंवा मानवाचं वर्तन हे कालपरत्वे, काळ जसजसा पुढे पुढे गेला तसतसं बदलत गेलेलं आहे. मानवाला निसर्गातली कोडी जसजशी उलगडत गेली, त्याला वेगळे अनुभव येत गेले, त्याने त्या निसर्गामधल्या वेगळ्या घटनांचा आपल्यापर्यंत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आजचं विज्ञान सिद्ध झालं. या सिद्ध झालेल्या विज्ञानाच्या बदलत्या स्वरूपानुसार मानवाची वर्तणूक सुद्धा किंवा वर्तन सुद्धा बदलत गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे अर्थशास्त्र सुद्धा मानवाच्या या बदलत्या वर्तणुकीनुसार बदलत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजचं जे अर्थशास्त्र आहे किंवा आज ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणून एक अभ्यास शाखा म्हणून किंवा विज्ञान म्हणून ओळखतो, हे आजचं अर्थशास्त्र साधारणत 300 ते 350 वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं. म्हणजे युरोपमधल्या औद्योगिक क्रांतीपासून या अर्थशास्त्राची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. प्रामुख्याने ॲडम स्मिथच्या अॅन इन्क्वायरी इन टू द नेचर या पुस्तकापासून किंवा या पुस्तकाच्या प्रसिद्ध होण्यापासून अर्थशास्त्राची आजच्या अर्थशास्त्राची सुरुवात झाली असं मानलं जातं, बोललं जातं. आणि त्यानंतर जसजसं अर्थशास्त्र मानवाच्या वर्तणुकीनुसार बदलत गेलं तसतसे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय असावे हे सांगणार विवेचन किंवा अर्थतज्ञांचे, विचारवंतांचे विचार सुद्धा बदलत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे अर्थशास्त्र म्हणजे काय हे स्पष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्याख्या आपल्याला बघायला मिळतात किंवा पाहायला मिळतात. त्यामुळे काही व्याख्या अशा आहेत की ज्या अर्थशास्त्राला सामान्य स्वरूपात प्रेझेंट करण्याचा किंवा समोर आणण्याचा प्रयत्न करतात, तर काही व्याख्या तर अर्थशास्त्राला आजचं जे अर्थशास्त्र आधुनिक स्वरूप प्राप्त झालंय त्याची पुरेपूर किंवा पूर्णपणे मांडणी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आपण आजच्या या व्हिडिओमधून अर्थशास्त्राकडे पाहण्याचे सामान्यतः तीन दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. एक म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे, त्यानंतर अर्थशास्त्र हे भौतिक कल्याणाचं शास्त्र आहे आणि तिसरं म्हणजे अर्थशास्त्र हे दुर्मिळतेचं शास्त्र आहे. अर्थशास्त्र या एकाच संकल्पनेकडे पाहण्याचे वेगळे दृष्टिकोन आहेत आणि आज जर आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टी अर्थशास्त्रामध्ये आहेत. त्यामुळे आपण हे तीन दृष्टिकोन पूर्णतः सेपरेट दृष्टिकोन म्हणून न पाहता अर्थशास्त्राचा अभ्यास विषय प्रमाणित करण्याचे किंवा त्याचा आवाका निश्चित करण्यासंदर्भातले असलेले दृष्टिकोन म्हणून पाहायचं आहे. अगोदर आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे हे स्पष्ट करणारे दृष्टिकोन की अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे अशी मांडणी करणाऱ्या काही महत्वाच्या अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या. ॲडम स्मिथ, ज्याला आपण आधुनिक अर्थशास्त्राचा जनक किंवा फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून ओळखतो, या ॲडम स्मिथने सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या काय साधारणतः 18व्या शतकामध्ये प्रसिद्ध केलेल्या अँड एन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये ॲडम स्मिथने जे विचार मांडले आहेत
त्या विचारांच्या आधारावर ॲडम स्मिथला अर्थशास्त्राबद्दल काय सांगायचं आहे हे सामोरं येतं. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे, जे देशाच्या संपत्तीचं स्वरूप आणि कारणे जाणून घेतं. ॲडम स्मिथनी ही व्याख्या करत असताना अर्थशास्त्राला संपत्तीचे शास्त्र असं म्हटलंय. ॲडम स्मिथ हे युरोपियन अर्थशास्त्रज्ञ होते की ज्यांनी एकंदरीत मर्कंटॅलिस्ट अप्रोच किंवा व्यापारवादी दृष्टिकोन जो आहे त्याच्यावर टीका करून त्यांनी अर्थशास्त्राला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी अर्थशास्त्राला सार्वजनिक संपत्तीचं, देशा संपत्तीचं स्वरूप आणि कारणं जाणून घेणारं शास्त्र किंवा विज्ञान असं मांडलं. त्यामुळे अर्थशास्त्र हे संपत्तीचा म्हणजे पर्यायानं उत्पन्नाच्या निर्मितीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली. राष्ट्रीय उत्पन्नाच्या निर्मितीचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली. दुसरी गोष्ट म्हणजे देशाची संपत्ती किंवा उत्पन्न हे व्यक्तिगत उत्पन्नापेक्षा आणि संपत्तीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, अशा प्रकारची मांडणी ॲडम स्मिथ यांनी केली. आणि त्यामुळे सरकारला आपोआपच वैयक्तिक संपत्तीवर कर लावण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि तशा प्रकारचे कर सरकारने लावले पाहिजेत आणि त्यातून सरकारनं एकंदरीत व्यवस्था चालवण्यासाठी खर्च केले पाहिजेत, अशा प्रकारची मांडणी ॲडम स्मिथ यांनी केली आहे. देशाची संपत्ती कशी वाढवता येईल, देशाची संपत्ती कशी वाढेल याचा विचार अर्थशास्त्र करतं असं ॲडम स्मिथ म्हणतात. देशाची संपत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यामुळे लोकांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न, आर्थिक प्रश्न हे संपत्ती वाढीच्या मार्गाने सुटू शकतात, अशा प्रकारची मांडणी ॲडम स्मिथ यांनी केली आहे. एकंदरीत अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, अशा प्रकारची मांडणी स्मिथ करतायत. ही तसं पाहायला गेलं तर अर्थशास्त्राची ही पहिली व्याख्या असं म्हणता येईल, कारण मुळात आपण ज्याला आजचा आधुनिक अर्थशास्त्र म्हणतो त्या अर्थशास्त्राची सुरुवातच इथून होती आहे. त्यामुळे सुरुवात या कालखंडामध्ये ज्यांना आपण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतो त्या सर्व अर्थशास्त्रज्ञांनी संपत्ती, अर्थशास्त्र हे संपत्तीचं अर्थशास्त्र आहे किंवा विज्ञान आहे, अशा प्रकारची मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ॲडम स्मिथ हे त्यांचे शिलेदार आणि त्यानंतर त्यांचे पाठीराखे किंवा त्यांचे फॉलोअर्स यांनी सुद्धा अशाच प्रकारची मांडणी केलेली दिसते. डेव्हिड रिकार्डो हे आणखीन एक सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ सारखेच, त्यांनी सुद्धा अर्थशास्त्राची मांडणी ही संपत्तीचं शास्त्र म्हणूनच केली आहे. मात्र त्यांनी अर्थशास्त्राला ॲडम स्मिथच्या विचारांपेक्षा थोडं पुढच्या पातळीवर किंवा वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्र ही संकल्पना डिफाईन करताना किंवा त्याची व्याख्या करताना रिकार्डो असं म्हणतात, पृथ्वीवरील उत्पादन, श्रम, यंत्र आणि भांडवलाच्या संयुक्त वापराने पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्पन्न झालेल्या वस्तू, यालाच त्यांनी एकंदरीत पृथ्वीवरचं उत्पादन असं म्हटलंय. श्रम, यंत्र आणि भांडवलाच्या संयुक्त वापराने, एकत्रित वापराने पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्पन्न झालेल्या सर्व वस्तू म्हणजेच पृथ्वीवर उत्पादन समुदायाच्या तीन वर्गामध्ये विभागले गेली आहे. पृथ्वीवरची जी सगळी उत्पादनं आहेत ती सगळी समुदायाच्या तीन वर्गामध्ये विभागली गेली आहेत. कोणते समुदायाचे तीन वर्ग? जमिनीचा मालक, भांडवलाचा मालक आणि ज्याच्या उद्योगातून निर्मिती केली जाते ते श्रम. या वितरणाचे नियमन करणारे कायदे निश्चित करणं ही राजकीय अर्थव्यवस्थेची मुख्य समस्या आहे, अशा प्रकारची व्याख्या डेव्हिड रिकार्डो यांनी केली. डेव्हिड रिकार्डो आपल्या व्याख्येची मांडणी करताना अर्थशास्त्र हे संपत्तीच्या वितरणाचं शास्त्र अशा प्रकारची मांडणी करतात, लक्षात घ्या. ॲडम स्मिथनं अर्थशास्त्राची मांडणी ही अर्थशास्त्र हे संपत्तीच्या निर्मितीचं, उत्पन्नाच्या निर्मितीचं शास्त्र म्हणून केली. रिकार्डो उत्पन्नाच्या वितरणाचं, उत्पन्न निर्मितीनंतर उत्पन्न लोकांमध्ये कसं वाटून द्यायचं, कसं वाटलं जायला हवं या संदर्भातले नियम करणं हे अर्थशास्त्राचं राजकीय अर्थव्यवस्थेचं मुख्य काम आहे असं रिकार्डोना म्हणायचं आहे. इथं त्यांनी उत्पन्न हे
तीन वर्गांमध्ये विभागलं जायला असं म्हटलं. एकंदरीत उत्पादन प्रक्रियेचे तीनच मुख्य घटक ते मानतात, एक म्हणजे जमीन, त्यानंतर भांडवल आणि तिसरं म्हणजे श्रम. आधुनिक उत्पादन प्रक्रियेमध्ये आपण उद्योजकता या सुद्धा घटकाला महत्त्व देतो, एंटरप्रेन्योरशिपला. रिकार्डोने तीनच घटक महत्त्वाचे मानले आहेत. ओके, आणि यांच्यामध्ये एकंदरीत उत्पन्नाचं वाटप होतं, आणि ते वाटप कसं करायचे या संदर्भातले नियम बनवणं हे राजकीय अर्थव्यवस्थेचं म्हणजेच अर्थशास्त्राचं मुख्य काम आहे, अशा प्रकारची मांडणी ते करत आहेत. या व्याख्येमध्ये दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे संपत्ती आणि उत्पन्नाच्या वितरणाचा विचार करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशा प्रकारची मांडणी आहे. आणि दुसरं म्हणजे उत्पादन व्यवस्था ही तीन घटकांच्या आधारे पुढे जाते. अर्थव्यवस्थेमधली उत्पादन व्यवस्था, वस्तूंचं उत्पादन करणारी जी व्यवस्था आहे, ती श्रम, भांडवल आणि जमीन किंवा भू, लँड, या तीन घटकांच्या माध्यमातून पुढे जाते असं रिकार्डो यांचं म्हणणं आहे. त्यानंतर जे बी से हे फ्रेंच विचारवंत होते, अर्थशास्त्रज्ञ होते. यापूर्वी बघितले डेव्हिड रिकार्डो आणि ॲडम स्मिथ हे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहेत. जे बी से हे फ्रेंच विचारवंत होते की फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या, अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र हे असे शास्त्र आहे की जे संपत्तीचा अभ्यास करतं, अशा प्रकारची एक साधी व्याख्या केली. संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशा प्रकारची व्याख्या जे बी सी यांनी केली. संपत्तीचा अभ्यास, संपत्ती म्हणजेच उत्पन्न, संपत्तीचा अभ्यास हाच अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे, अशा प्रकारची मांडणी जे बी सी करतात. अर्थशास्त्राला एकंदरीत संकुचित विचारांमध्ये जे बी सीने अडकवलं असं म्हणायला हरकत नाही. अर्थशास्त्र हे संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. त्याच्या पलीकडचे जे आजच्या अर्थशास्त्राच्या परिघामध्ये अनेक विषय येतात, परंतु इथे मात्र अर्थशास्त्र संपत्तीचा विषय अभ्यास करणारं शास्त्र आहे, अशा प्रकारची मांडणी जे बी सी करतात. अर्थशास्त्र हे संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे खरं आहे, उत्पन्न निर्मितीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे खरं आहे, परंतु या पलीकडे जाऊन आणखीन देखील अर्थशास्त्राचे अभ्यास विषय आहेत ज्यांचा विचार जे बी सी यांनी फारसा केलेला दिसत नाहीये. आणखीन एक व्याख्या बघूया, एफ ए वॉकर हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होते. एफ ए वॉकर यांनी अर्थशास्त्राची व्याख्या करताना राजकीय अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हे ज्ञानाच्या त्या भागाचे नाव आहे जे संपत्तीशी संबंधित आहे. म्हणजे पुन्हा एकदा जे बी सी यांच्यासारखीची व्याख्या आहे, हे ज्ञानाच्या त्या भागाचं नाव आहे, नेम ऑफ दॅट पार्ट ऑफ नॉलेज विच रिलेट्स विथ वेल्थ. म्हणजे पुन्हा एकदा अर्थशास्त्र हे संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, अशा प्रकारची मांडणी आहे. त्यामुळे या मांडणीमध्ये संपत्तीशी संबंधित शास्त्र अशा प्रकारे अर्थशास्त्राचं स्वरूप व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. हे जे चारही अर्थशास्त्रज्ञ आपण बघितले, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे बी से आणि एफ ए वॉकर, हे चारही अर्थशास्त्रज्ञ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. या चारही अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्र स्वरूप स्पष्ट करत असताना केलेल्या व्याख्या हे एकंदरीत सनातनवादी दृष्टिकोन अर्थशास्त्रासंदर्भातला दर्शवतात. अर्थशास्त्राच्या संदर्भात सनातनवादांचा काय दृष्टिकोन आहे हे या व्याख्या दर्शवतात. आणि आपण लक्षात आले की सनातनवादांचा प्रमुख दृष्टिकोन असा आहे की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. सनातनवाद्यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीच्या निर्मिती संदर्भातलं किंवा संपत्तीच्या वितरणासंदर्भातलं आणि एकूणच संपत्तीचं उत्पन्नाचं शास्त्र आहे, अशा प्रकारची मांडणी हे करतात. आधुनिक अर्थशास्त्र जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की अर्थशास्त्र हे संपत्ती निर्मिती पुरतं मर्यादित नाही आहे, म्हणजे उत्पन्न निर्मिती पुरतं मर्यादित नाही आहे. अर्थशास्त्रामध्ये संपत्ती निर्मितीचा, उत्पन्न निर्मितीचा, वितरणाचा अभ्यास तर होतोच, संपत्तीचा अभ्यास तर होतोच, पण या पलीकडे जाऊन अनेक घटक आहेत. सामाजिक कल्याण आहे, उपलब्ध संसाधनांची दुर्मिळता आहे, अपुरेपणा आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार आधुनिक अर्थशास्त्रज्ञ करतं. त्यामुळे या त्या अर्थाने या व्याख्या अत्यंत संकुचित वाटतात, किंवा हा जो सनातनवादी दृष्टिकोन आहे हा संकुचित वाटतो. सनातनवादी दृष्टिकोनावर केली गेलेली टीका थोडक्यात आपण समजावून घेऊया.
सनातनी दृष्टिकोनाच्या मर्यादा पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहिली मुख्य मर्यादा म्हणजे अभौतिक संपत्ती अर्थशास्त्राच्या अभ्यासक्षेत्राच्या बाहेर आहे अशा प्रकारची मांडणी सनातनवादींनी केली. इथं आता ज्या वेळेला ॲडम स्मिथ म्हणतोय की हे संपत्ती निर्मितीचं शास्त्र आहे, डेव्हिड रिकार्डो असं म्हणतायत की हे संपत्तीच्या वितरणाचं शास्त्र आहे, किंवा JBC म्हणतात की हे संपत्ती संदर्भातलं शास्त्र आहे, तर या सगळ्या सनातनवाद्यांना ही संपत्ती डिफाईन करत असताना त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंचा फक्त विचार केलाय आणि त्याला त्यांनी भौतिक संपत्ती असं म्हटलंय. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये फक्त भौतिक संपत्तीच निर्माण होते असं नाही, त्या पलीकडे जाऊन सेवा देखील निर्माण होतात. फक्त वस्तू निर्माण होतात असं नव्हे तर सेवा देखील निर्माण होतात, आणि या सेवा म्हणजे अभौतिक संपत्ती. अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या शिक्षण, आरोग्य या अत्यंत महत्त्वाच्या सेवा आहेत. या सेवा उपलब्ध असल्याशिवाय समाजाची प्रगती शक्य नाहीये, आर्थिक निर्मिती देखील शक्य नाहीये. लोकांचं आरोग्य चांगलं असल्याशिवाय, लोकांना योग्य त्या प्रकारचं शिक्षण आणि प्रशिक्षण मिळाल्याशिवाय, ट्रेनिंग मिळाल्याशिवाय लोक उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात का, श्रम उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो का, आणि तो झाला नाही तर संपत्ती निर्मिती होऊ शकते का, त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये शिक्षण, आरोग्य, आजकालच्या बँकिंगच्या सेवा, वाहतुकीच्या सेवा अशा अनेक सेवा आहेत की ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सगळ्यांना अभौतिक संपत्ती असं म्हटलं गेलं. या अभौतिक संपत्तीचा विचार कुठेही विचार या व्याख्यांमध्ये सनातनवाद्यांनी केलेला नाही, त्यामुळे या व्याख्यांची ही सगळ्यात मोठी मर्यादा आहे. त्या अर्थानं सनातनवाद्यांनी या अर्थशास्त्राला एकंदरीत संकुचित स्वरूप दिलंय, संकुचित ठेवलंय. अर्थशास्त्र अर्थव्यवस्थांमधली ही सेवांची किंवा अभौतिक संपत्तीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, आणि या सेवा फक्त आजच्या नाही आहेत, आधुनिक अर्थशास्त्रामधल्या आधुनिक अर्थव्यवस्थांमधल्याच नाही आहेत, तर सनातनवाद्यांच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 18व्या 19व्या शतकात सुद्धा किंवा 17व्या 18व्या शतकात सुद्धा अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या व्यवस्था होत्या. बरोबर ना, रस्त्यावर दिवाबत्तीची सोय किंवा लोकांना न्यायाची व्यवस्था, लोकांना दिलं जाणारं संरक्षण यासारख्या या सेवाच होत्या, आणि किंवा शिक्षण. तर या सगळ्या सेवा सनातनवाद्यांच्या ह्या व्याख्या निर्माण करतो त्यावेळेला सुद्धा अस्तित्वात होत्या, आणि त्यांची अर्थव्यवस्थेमधली एक महत्वाची भूमिका होती, आर्थिक निर्मितीमधली संपत्तीच्या निर्मितीमधली एक महत्वाची भूमिका होती. आता म्हटलं तसं शिक्षण आणि प्रशिक्षण असल्याशिवाय, चांगलं आरोग्य असल्याशिवाय, यासारख्या सेवा मिळाल्याशिवाय श्रम उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संपत्ती निर्माण होणारच नाही. आणि त्यामुळे अर्थशास्त्रामधल्या या व्याख्यांनी सनातनवाद्यांनी या अभौतिक संपत्तीला बाजूला ठेवली, ही या व्याख्यांची एक मर्यादा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मानवी घटकाला खूप मर्यादित स्थान दिलंय. मानवी घटक ला दुय्यम स्थान दिलंय. आजच्या आधुनिक विज्ञानामध्ये विज्ञानाच्या केंद्रस्थानी कोण आहे, मग ते कुठलंही शास्त्र असो, ते शरीर विज्ञान शास्त्र असो किंवा समाजशास्त्र, राजकीय शास्त्र, यासारखे आणखीन कोणतेही शास्त्र असो, यासारखी सामाजिक शास्त्र असो, अर्थशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, यासारखे इतिहास आहे, यासारखी किंवा प्रयोगशाळांमधली विज्ञानं असोत, भौतिकशास्त्र, जरा आपण नैसर्गिक शास्त्र असं म्हणतो, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, यातलं कुठलंही शास्त्र असो, यांच्या केंद्रस्थानी कोण आहे, या सगळ्याच्या केंद्रस्थानी मानव आहे, माणूस आहे. माणूस निसर्गामधली कोडी उकलण्याचा प्रयत्न करतो, निसर्गाचं एकंदरीत निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचं निसर्गाचं अधिकाधिक ज्ञान, निसर्ग नियमांचं अधिकाधिक ज्ञान निर्माण करण्याच्या प्रयत्नामधून ही शास्त्र निर्माण झालेली आहेत. त्यामुळे सगळ्या व्यवस्थांच्या, या सगळ्या एकंदरीत विज्ञानांच्या किंवा शास्त्रांच्या केंद्रस्थानी मानव आहे, तसंच तो अर्थशास्त्राच्या बाबतीत सुद्धा आहे. मी सुरुवातीला असं म्हटलं की अर्थशास्त्र हे मानवाच्या वर्तणुकीचं शास्त्र आहे, त्यामुळे मानवी घटक अर्थशास्त्र दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. परंतु या सनातनवादी विचारवंतांनी अर्थशास्त्राची व्याख्या बनवताना किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय ठरवताना कुठेही मानवाला फारसं स्थान दिलेलं नाही. मानवाच्या एकंदरीत कल्याणाला, मानवाच्या विचारांना, मानवाला काय वाटतं, मानवाच्या गरजांना
याला कुठेही त्याच्यामध्ये स्थान दिलेलं नाही आहे. ही या व्याख्यांची आणखीन एक मर्यादा आहे. आणखीन एक मर्यादा अशी सांगता येईल की या व्याख्यांमध्ये संपत्तीच्या मालकी हक्कावर भर दिला गेला आहे. संपत्तीच्या मालकी हक्कावर जास्त भर आहे. ओके, एकंदरीत ॲडम स्मिथ अशी मांडणी करतायत की हे संपत्तीच्या निर्मितीचे शास्त्र आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या किंवा उत्पन्नाच्या निर्मितीचे शास्त्र आहे. डेव्हिड रिकार्डो अशी मांडणी करतायत की हे संपत्तीच्या वितरणाचं शास्त्र आहे. म्हणजे डेव्हिड रिकार्डो यांच्या व्याख्येमधून असं उद्धृत होतं आहे की असं समोर येतं आहे की संपत्तीचा मालकी हक्क प्रस्थापित करणारं शास्त्र आहे. उत्पन्नाचं वाटप कोणामध्ये होतं आहे? श्रमिक, भांडवल किंवा भांडवलाचे मालक आणि जमिनीचे मालक. म्हणजे अंतिमतः उत्पन्नावर अधिकार कोणाला मिळतोय, उत्पन्नावर हक्क कोणाला मिळतोय, या तीन घटकांना मिळतोय. आणि त्याचं वितरण कसं करायचं याचा विचार अर्थशास्त्र करतं असं रिकार्डो म्हणतात. त्यामुळे संपत्तीच्या मालकी हक्कावर या सनातनवादीने अधिक भर दिला. परंतु समाजवादी विचारवंतांना हे म्हणणं मान्य नाही. समाजवादी विचारवंत देशाच्या संपत्तीवर किंवा समाजाच्या सामूहिक संपत्तीवर समाजाचा मालकी हक्क असतो असं मानतात. तिथे वैयक्तिक मालकी हक्काला स्थान नाही अशा प्रकारची मांडणी समाजवादी अर्थशास्त्रज्ञ करतात. कार्ल मार्क्स सारखे विचारवंत करतात. त्यामुळे अर्थशास्त्राने इथे कुठेही संपत्तीच्या मालकी हक्काचा विचार केलेला नाही आहे. ही एक त्याची आणखीन एक मर्यादा आहे. आणखीन एक मर्यादा सांगता येईल ती म्हणजे अंतिमतः हे सगळं मानवासाठी चालू आहे आणि अर्थशास्त्राचे सगळे अभ्यास विषय जे आहेत ते मानवी कल्याणासाठी प्रयत्न करतात. मानवाचं अधिकाधिक कल्याण कसं होईल, कल्याण कसं साधलं जाईल यासाठी प्रयत्न करतात. अर्थशास्त्रामधले सगळे सिद्धांत, अर्थशास्त्रामधले सगळे विचार, संकल्पना या अंतिमतः मानवाच्या कल्याणाला स्पष्ट करणारे, ते मानवाच्या कल्याणाला अर्थशास्त्राला नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संकल्पना आहेत. त्यामुळे मुळात या सगळ्याचं ध्येय मानवाचं कल्याण घडून आणणं हे आहे. आणि त्या दृष्टिकोनाकडे मात्र अर्थशास्त्रानं पूर्णतः दुर्लक्ष, या सॉरी सनातनवादी अर्थशास्त्रानं की सनातनवाद्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलेलं दिसतंय. या जरी या सनातनवाद्यांच्या दृष्टिकोनाच्या मर्यादा असल्या तरी सनातनवाद्यांनी अर्थशास्त्राला एक विशिष्ट दिशा देण्याचं काम केलंय. अर्थशास्त्राचा, आधुनिक अर्थशास्त्राचा उगमच सनातनवाद्यांपासून सुरू होतोय आणि त्या अर्थाने या व्याख्या महत्वाच्या आहेत. आजही अर्थशास्त्रामध्ये संपत्तीचा अभ्यास केला जातो. उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न निर्माण कसं होतं, ते मोजायचं कसं, त्याचं वितरण कसं केलं जातं, त्याचे समाजावर काय परिणाम होतात वगैरे वगैरे याचा अभ्यास अर्थशास्त्र करतं. आधुनिक अर्थशास्त्रामधच्या अभ्यास विषयामध्ये आणखीन विषय देखील आहेत. त्यामुळे संपत्ती किंवा उत्पन्न निर्मिती हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे हे निश्चितच. त्या अर्थाने या व्याख्यांचं महत्व कमी होत नाही. त्यामुळे या व्याख्या नक्कीच महत्वाच्या आहेत. एक मूलभूत दृष्टिकोन देणाऱ्या व्याख्या म्हणून या सनातनवाद्यांच्या सनातनवाद्यांकडे आपल्याला पाहता येईल. सनातनवाद्यांसंदर्भातला दुसरा दृष्टिकोन, सॉरी अर्थशास्त्रातला दुसरा दृष्टिकोन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो म्हणजे कल्याणाच्या निर्मितीचे शास्त्र. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.